ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्वानाचा सन्मान साकोळे ते श्वानाचा मानवाप्रमाणेच दफन विधी एकविसाव्या शतकात कुटुंबातील सदस्य स्वतःच्या कुटुंबावर ओझे वाटत आहे पण अशाही परिस्थितीत कुटुंबातील व्यक्ती एवढा सन्मान पशु प्राण्यावर करणाऱ्या कुटुंबांचे प्रमाण ही लक्षणीय असल्याचं आपण पाहतो मानवाने प्राण्यांवर किती प्रेम करावे याचा हिशोब नसतो पण लळा लागलेल्या प्राण्याचीही मानवाप्रमाणे सेवा करणारी कुटुंबे आपल्या आजूबाजूला आहेत अशाच प्रकारे श्वानाचा मानवाप्रमाणे अनोखे उदाहरण साकोळे पाहायला मिळाले शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळे येथील आदर्श शेतकरी संग्राम माणिक डोंगरे यांच्याकडे जातीवंत डॉबरमॅन जातीचा श्वान होता अतिशय लाडक्या असलेल्या या श्वाणाचा रविवारी मृत्यू झाला मृत्यूनंतर ज्याप्रमाणे मानवावर वेगवेगळ्या प्रकारचे विधिवत पूजा करून अंत्यसंस्कार केले जातात त्याप्रमाणेच या श्वाणावर वाजत गाजत वैकुंठ रथातून मिरवणूक काढून अंत्यसंस्कार करण्यात आले गेल्या दोन वर्षापासून हा श्वान डोंगरे परिवाराचा कौटुंबिक सदस्य बनला होता अतिशय आज्ञाधारक व गुणवान असलेल्या या श्वाणावर डोंगरी कुटुंबियांचा जीव की प्राण झाला होता पण काही कारणामुळे शनिवारपासून आजारी पडल्यामुळे त्याची तब्येत बिघडली यातच रविवारी त्याचा मृत्यू झाला इतर प्राण्यांप्रमाणे त्याला रस्त्यावरती किंवा मोकळ्या जागेत फेकून न देता डोंगरी कुटुंबियांनी त्याच्यावर यथायोग्य अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले व गावातील नागरिकांना बोलावून घेऊन व शिरूर अनंतपाळे येथील वैकुंठ रथान होऊन माणसांप्रमाणेच त्याच्यावर मंत्रोपचाराच्या घोषात सोमवारी यथोचित अंत्यसंस्कार करण्यात आला यावेळी डोंगरी कुटुंबातील सदस्य शेजारी व शेत शेजारी अतिशय भावनिक झालेले दिसून आले महानकरी नेमसाठी बाबुराव बोरोळे शिरूड अनंतपाळ